नमस्कार. माझ्या जुन्या कवितेला एवढा छान प्रतिसाद मिळाल्यानंतर मी माझी नवीन मराठी कविता तुमच्यासमोर सादर करू इच्छितो. या कवितेचं नाव आहे शाळा. ही कविता मी आधी 2-3 महिन्यापूर्वीच जेव्हा मी माझ्या शाळेला परत एकदा भेट दिली होती तेव्हा लिहिली होती. या कवितेमध्ये मी माझ्या शाळेचे काही काही प्रसंग लिहिले, तर आता मी तुमच्यासमोर सादर करत आहे माझी मराठी कविता. अलीकडेच जीवन माझे पुन्हा बालपणी ते रमले, कधी रेघोट्या गिरवाया मज तिथेच होते जमले. हा ताण फक्त तो होता अभ्यास पूर्ण नसल्याचा, परी मनात ध्यास तो होता एक क्षण पूर्ण जगण्याचा. कधी छडी सोबती हाती बक्षिसेही होती पडली, कधी ओळी या गिरवाया हाती माय मराठी घडली. तिचं सांगायचं ते वाक्य मी मनीचं धरले होते, आयुष्य असेच असते म्हणून खोटे मी मनात स्मरले होते. आठवणीत दुःखे ही सारी गुणगुणती दुःख कशाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. धन्यवाद. जर का तुम्हाला ही कविता आवडली असेल तर या कवितेच्या व्हिडिओला लाईक करा. या ही कविता तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंट करा. आणि माझ्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघून जर का तुम्हाला तेही आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यासारखे अजून व्हिडिओ तुम्ही पुढे बघू शकाल. मी प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ म्हणजेच वीकली एक व्हिडिओ अपलोड करतो, त्यामुळे जर का तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नील केतकर. धन्यवाद.